1896 मध्ये लंडन येथे केलेल्या एका भाषणात स्वामी विवेकानंदांनी एक घोषणा केली होती. जगाला आवश्यकता आहे अशा 20 नरनारींची जे अभिमानाने रस्त्यावर उभं राहून सांगू शकतील की ईश्वरच आमचा एकमेव आधार आहे. स्वामीजींच्या आदर्शाला जिवंत रूप देण्यासाठी शुद्ध सत्व, पुण्यशील, निष्कलंक अशा एका जीवनाची आवश्यकता होती. हे जीवन व्यक्त रूपात दाखवण्यासाठी कलकत्त्याच्या बाहेर गुप्तीपाडा नावाच्या खेडेगावात एका ब्राह्मण परिवारात एका सुलक्षणी कन्येचा जन्म झाला. तो दिवस होता श्री जगन्नाथ देवांच्या पुनर्यात्रेचा, जुलै 1894 मधला. माता पित्यांनी या कन्येचं नाव ठेवलं पारुल. पारुलचा जन्म एका धर्मपरायण घरात झाला. पारुलची आई सत्वगुणी तसंच अतिशय शांत व सहिष्णू स्वभावाची होती. पारुल नंतर आणखीन 3 भाऊ व 3 बहिणींचा जन्म झाला. 2 मुलांचे अकाली झालेले मृत्यू आणि पारुलचं आजारपण यामुळे पारुलच्या वडिलांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला व ते सर्व कोलकात्याला आले. कोलकात्यात त्यांचं घर श्री शारदा मांच्या बाग बाजार इथल्या निवासस्थानाजवळ होतं. श्री रामकृष्णांचे भक्त श्री बलराम बसू व श्री गिरीश घोष यांची घरंही जवळच होती, त्यामुळे बेलूर मठातील साधू त्यांच्या घराजवळील रस्त्यावरून नेहमी जात. तिथे पारुल मैत्रिणींबरोबर खेळत असे. साधूंना पाहून मुलं ओरडत, पहा पहा परमहंसांची फौज चालली आहे. पारुलही मुलांच्या ओरडण्यात सामील होत असे. नंतरच्या आयुष्यात या घटनेचे वर्णन करताना भारती प्राणा माताजी हसून म्हणत, तेव्हा काय कल्पना की या फौजेत मी पण भरती होईन. पारुल म्हणजेच श्री शारदा मठाच्या प्रथम अध्यक्षा प्रवराजिका भारती प्राणा माताजी. माताजी त्यांच्या लहानपणच्या स्मृती नेहमी सांगत. त्या म्हणत, तेव्हा माझं वय असेल 7-8 वर्ष. 1902 साली माझा भगिनी निवेदिता शाळेत प्रवेश झाला. त्यावेळी स्वामी विवेकानंद बऱ्याच वेळा शाळेत येत असत. स्वामीजींविषयी फारसा आठवत नाही, पण त्यांचा प्रसन्न चेहरा व मोठमोठे डोळे मात्र लक्षात आहेत. स्वामी शारदानंदही त्यावेळी तिथे आहेत. ते नियमितपणे भगवद्गीतेवर स्वाध्याय वर्ग घेत. मोठ्या मुली व इतर माणसं व्याख्यानाला बसत, तर लहान मुली अंगणात खेळत किंवा झोपी तरी जात. व्याख्यान संपल्यावर निवेदिता त्यांना कडेवर घेऊन घरी पोचवून देत असत. पारुल 10-11 वर्षांची असताना आई वडिलांबरोबर गुप्तीपाडा इथं गेली होती. तिथे असताना एकदा तिने देवीची मूर्ती बनवली आणि ती आईला म्हणाली, ही जगद्धात्री देवी आहे, तिची पूजा कशी करायची हे मला माहीत नाही, म्हणून गुरुजींना बोलावून पूजा करायला सांग. यावर आई म्हणाली, बाळा देवदेवतांशी असं खेळायचं नसतं. पण पारुल ऐकेच ना. आश्चर्य म्हणजे गुरुजींना विनंती करताच त्यांनी येऊन त्या मूर्तीची यथासांग पूजा केली. तेव्हापासून ते ठिकाण बालकेश्वरी तला म्हणून ओळखलं जातं. 1902 ते 1909 पर्यंत निवेदितांबरोबर हिंडणं फिरणं, श्री श्री माताजींच्या दर्शनाला जाणं, बेलूर मठात जाणं असा पारुलचा दिनक्रम होता. वयाच्या 12व्या वर्षी आई वडिलांनी त्यांचा विवाह करून दिला, परंतु संसार त्यांना आकर्षित करू शकला नाही. चिंतनशील स्वभाव हा पारुलच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य गुण होता. पारुलचं वय वाढल्यावर घरची मंडळी त्यांना सासरी पाठवण्याच्या प्रयत्नाला लागली, त्यामुळे पारुल फार अस्वस्थ झाले.
आणि एके रात्री ती घरातून पळून गेली. सगळीकडे शोधाशोध झाली. सापडल्यावर जबरदस्तीने तिला घरी आणण्यात आलं. यानंतर मात्र वयाच्या 17व्या वर्षी पूर्वनियोजनानुसार गणेन महाराज व सुधीरा दिदींच्या मदतीने पारुल रात्री 12 वाजता ईश्वर प्राप्तीच्या शोधात घर सोडून गेली. कारण खऱ्या साधकासाठी सर्व संग परित्याग म्हणजे जशी जगण्यासाठी हवा आणि माशासाठी पाणी. दुसऱ्या दिवशी घरात गोंधळ माजला. अनेकांना सुधीरा दिदींचा संशय येऊ लागला. परंतु सुधीरा दिदींनी असा काही आव आणला की जणू काही काहीच माहीत नाही. घरची मंडळी बऱ्याच शोधाशोधीनंतर ज्योतिषाकडे गेली. एक चांगला ज्योतिषी त्यांना म्हणाला, तुमची मुलगी फार मोठ्या आश्रयाखाली आहे. तेव्हा सर्वजण निश्चिंत झाले. सुधीरा दिदींनी त्यांचं नाव बदलून सरला असं ठेवलं व उघडकीला येऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी तिला पाठवलं. सरला ज्या ज्या ठिकाणी राही तिथे घरकामात मदत करी, त्यामुळे सर्वांना ती आवडत असे. सुधीरा दिदी एक दिवस त्यांना श्री मानकडे घेऊन गेल्या व त्यांच्या दीक्षेची व्यवस्था केली. श्री मानकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 1911 साली सरलाला मंत्र दीक्षा प्राप्त झाली. अधून मधून सुधीरा दिदी रात्री देखील सरलाला श्री मानकडे घेऊन जात. मानच्या मनात सरला प्रती आता विशेष प्रेम निर्माण झालं. त्या तिची खूप काळजी घेत. सरलाचं मानकडे जाणं येणं चालूच होत. 13 ऑक्टोबर 1911 रोजी निवेदितांनी देह ठेवला. सुधीरा दिदींचं अंतःकरण विदीर्ण झालं. त्या आजारी पडल्या. हवा पालट करण्यासाठी सरला व अजून एकांना घेऊन त्या काशीला गेल्या. तिथे काही दिवस राहून खूप जप ध्यान केलं. त्यानंतर सर्वजण वृंदावनला आले. तिथे तपश्चर्या सुरू झाली. वृंदावनातली खडतर व कष्टकर तपस्येमुळे सुधीरा दिदींची तब्येत बिघडली व त्यांना सिमल्याला जावं लागलं. सिमल्याला जाण्यापूर्वी सुधीरा दिदी सरलाला म्हणाल्या, फक्त श्री रामकृष्णच आपले आहेत हे लक्षात ठेव. त्यांना धरून राहा आणि त्यांना मनापासून प्रार्थना कर. ते कायम तुझ्या पाठीशी आहेत. दुसऱ्या कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवू नको. एकमेव तेच आपले आहेत, दुसरं कोणीही नाही. सरलाच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे परिव्राजक साधूच्या आयुष्यासारखा होता. केवळ ईश्वरावर निर्भर होऊन राहणे, जे मिळेल ते खावे, जिथे जागा मिळेल तिथे राहावे, अशा पवित्र जीवनामुळे ईश्वरावरील श्रद्धा आणि आंतरिक बल वृद्धिंगत होतं. यानंतर गोपी दिदींबरोबर सरला वृंदावनातच राहिली. तिथे घरभाडे 4 आणे, पारस प्रसाद म्हणजे गोविंदजींचा प्रसाद 3 रुपये, थोडं डोक्याचं तेल, थोडासा गुळ, इतकाच त्यांचा महिन्याचा खर्च होता. पारस प्रसादात थोडा भात, भाजी, दही, खीर, वरण व पोळी असायची. यातलाच थोडा प्रसाद ठेवून रात्रीची वेळ भागवायची. एकादशीला पारस नसायचा. त्याआधी 2 दिवसांच्या पोळ्या ठेवून द्यायच्या. त्या पापडासारख्या पोळ्या चुरा करून ताकात मिसळून त्यावरच एकादशी व्हायची. मंदिर दर्शन, श्री रामकृष्ण वचनामृत वाचन व जप एवढंच तिथे चालू होतं. सारा दिवस जप चाले, त्यामुळे जवळजवळ 1 लाख जप होत असे. अंतर्मनात सरलाला परम शांतीचा अनुभव येई. त्या छोट्याशा घरात निरंतर नामजप करत असे. दुसरा कोणताही विचार माझ्या मनात येत नसे असं त्या अनुभवाबद्दल सरला सांगत असे. असा दिनक्रम 5 महिने चालू होता.
परंतु अशा कठोर तपश्चर्येमुळे काही दिवसांनंतर सरलाची तब्येत बिघडली. तिला कलकत्त्याला परत यावे लागले. एक दिवस सरला उद्बोधनला श्री मांना भेटायला गेली होती. श्री मां म्हणाल्या, सध्या तू कुठे असतेस बेटा? तू इथे येऊन राहा ना. तू आणखीन किती दिवस इथे तिथे करत फिरणार आहेस? माझ्याकडे येऊन राहा. सरलाला खूप आनंद झाला. नोव्हेंबर 1913 पासून सरला मानकडे राहायला आली. श्री माननी सरलाचा भार घेतल्यामुळे सुधीरा दिदीही निश्चिंत झाल्या. फेब्रुवारी 1914 साली सुधीरा दिदींनी सरलाची डफरीन स्कूलमध्ये नर्सिंग कोर्सच्या प्रवेशाची व्यवस्था केली. हे ऐकून गुलाबमा खूप रागावल्या. सुधीरा हिला दवाखान्यात काम करायला लावते, केवढा हा अनर्थ, हिच्या हातचं कोण खाईल? श्री मां शांतपणे म्हणाल्या, गुलाब, हे काम शिकून ती आपलीच सेवा करेल. श्री मांनी सरलाला एक छानस ब्लँकेट दिलं, डोक्यावरून हात ठेवून खूप आशीर्वाद दिला. म्हणाल्या, तुला कुठलंही भय नाही बेटा. शिक्षण पूर्ण करून सरला दिदी निवेदिता स्कूलमध्ये येऊन राहू लागले. मां उद्बोधनला आल्या की त्या त्यांच्याजवळ जात. त्यानंतर 1918 साली श्री मां खूप आजारी आहेत हे कळल्यावर डॉक्टरांना घेऊन स्वामी शारदानंद महाराज जयरामवाटीला जाणार होते. त्यांनी सुधीरा दिदींना निरोप पाठवला, सरला माझ्याबरोबर येईल व श्री मांची सेवा करेल. रात्रीच्या गाडीने योगीन मां, गुलाब मां, दोन ब्रह्मचारी, दोन डॉक्टर सरला दिदी यांना घेऊन शारदानंद महाराज जयरामवाटीला आले. माताजींना बरं वाटल्यावर सर्वजण निघून आले व सरला दिदी मात्र मानबरोबर राहिल्या. मानबरोबर राहिल्यामुळे सरला दिदींना मानच्या व्यक्तिमत्वातल्या अद्भुत अशा गोष्टी अनुभवता आल्या. एकदा अचानक काही भक्त भोजनाच्या वेळी मानच्या घरी आले. आता सर्वांना जेवू कसं घालायचं या विवंचनेत सर्वजण पडले. पण मां शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या, काही पदार्थात मीठ घातलं आणि प्रत्येक पदार्थ थोडासा ढवळला. जेव्हा जेवण झाली तेव्हा काहीच कमी पडलं नाही, सर्वजण अगदी पोटभर जेवले. सरला दिदींनी अनुभवलं की मां खरोखरच त्रैलोक्याची अन्नदात्री देवी अन्नपूर्णा आहे. सरला दिदींचे मानशी एक अपूर्व नातं होतं. एकदा मां कोआलपाड्याहून विष्णुपूरला घोडागाडीने जात होत्या. त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या एका महिलेने सरला दिदींकडे बोट दाखवून मांना विचारलं, ह्या कोण आहेत? मां म्हणाल्या, माझी मुलगी, सर्वात धाकटी आणि सर्वात प्रिय. सुप्रसन्ना जगन्मयी ददो तस्ये ज्ञान भक्ति प्रज्ञा विवेक सौरुदं प्राणात्ययोपचरणा सुप्रसन्ना जगन्मयी. श्री मांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती. शेवटी 1920 सुरुवातीला शारदानंद महाराज श्री मांना उद्बोधनमध्ये घेऊन आले. सरला दिदींना कळून चुकलं होतं की आता श्री श्री मांना धरून ठेवता येणार नाही. जागतिक सर्व वस्तूंवरून त्या मन काढून घेत आहेत. महाप्रस्थानाची तयारी चालली आहे. एकदा रडून व्याकुळ होऊन सरला दिदी मांना म्हणाल्या, आपण निघून गेला तर मी अजिबात राहू शकणार नाही. मां म्हणाल्या, अग तू येशीलच, माझ्याच जवळ येशील, परंतु माझं थोडं काम आहे ते केल्यावर येशील. आपल्याला सरला दिदींच्या पुढील आयुष्यात
जगत जननीची ही भविष्यवाणी अक्षरशः खरी झालेली दिसते. उपचाराचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरवून शेवटी 20 जुलै 1920 रोजी मास महासमाधीस्थ झाल्या. तेव्हा सरला दीदी त्यांच्याजवळ होत्या, पण श्रीमानना बेलूर मठात नेत असताना सरला दीदींना तिथं जायचं नव्हतं, पण सुधीरा दीदी त्यांना घेऊन गेल्या. परत आल्यावर त्या योगिनमांना म्हणाल्या, मी तिथे गेले हे चांगलं झालं. श्रीमानच्या देहाला अग्नी देताना अहुती रूपाने जणू मी स्वतःला मानच्या चरणी अर्पण केलं असं मला वाटलं. सरला दीदींना माताजी सशरीर नसल्याने सर्व शून्य वाटत होत, उद्बोधनला जावसच वाटत नव्हतं. शेवटी सुधीरा दीदी बरोबरच्या सर्वांना घेऊन तीर्थयात्रेला निघाल्या. अर्थातच सरला दीदीही बरोबर होत्या. काशी, वृंदावन, हरिद्वार, आग्रा, प्रयाग इत्यादी स्थानी वास करून शेवटी काशीला ट्रेननी सर्व परत निघाले होते. रात्री दरवाजा उघडा होता आणि तोल जाऊन सुधीरादी पडल्या व त्यांचं देहावसान झालं. या दुर्घटनेबद्दल कळल्यावर स्वामी सारदानंद म्हणाले, सुधीराला तिच्या इष्टदेवतेचं अचानक दर्शन झाल्याने ती स्वतःला सावरू शकली नाही. यानंतर 1921 साली सारदानंद महाराजांच्या निर्देशानुसार सरला दीदी कुमिलाला गेल्या. तिथे काही महिने शाळेत काम केलं. सुट्टीत त्या निवेदिता स्कूल व उद्बोधनमध्ये येत. 19 एप्रिल 1923 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी जयराम वाटीला माताजींच्या मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्सव होता. शरद महाराजांनी कुमिल्याहून सरला दीदींना उत्सवाच्या आधीपासून तयारीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी सरला दीदी बरेच दिवस जयराम वाटीत होत्या. त्यानंतर योगिनमांची प्रकृती बिघडल्यामुळे सारदानंद महाराजांनी त्यांना उद्बोधनमध्ये बोलावून घेतलं. त्यानंतर 1 वर्ष योगिनमांच्या सेवेसाठी त्या उद्बोधनमध्ये राहिल्या. एके दिवशी सरला दीदी रडत रडत योगिनमांना म्हणाल्या, श्री माननी महासमाधी घेतली, सुधीरा दीदीही गेल्या, मला फारच दुःख होत आहे, मलाही जिवंत राहण्याची इच्छा नाही. हे ऐकताच योगिनमा रागावून म्हणाल्या, हे काय बोलतेस तू सरला, ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय तू जाऊ शकत नाहीस. मी तुला आशीर्वाद देते की तुला इष्टदेवतेचं दर्शन होईल. त्याच वर्षी एप्रिल महिन्यात होळी पौर्णिमेच्या दिवशी योगिनमांनी सरला दीदींना पुरश्चरण करायला सांगितलं. त्या दिवशी ग्रहण होतं. उपवास करून गंगेकाठी जप करून संध्याकाळी त्या परत आल्या. त्यांची जपाची संख्या महाराजांनी अजून वाढवायला सांगितली. शरद महाराजांनी पहाटे होम करवून सरला दीदींना त्यात आहुती द्यायला सांगितली. त्यांना संन्यास दीक्षा देऊन श्री भारती हे नाव व भगवे वस्त्र महाराजांनी प्रदान केले. योगिनमांचीही खूप इच्छा होती की शरद महाराजांकडून सरला दीदींना संन्यास दीक्षा मिळावी. ती आज पूर्ण झाली. महाराज म्हणाले, सध्या पांढरेच वस्त्र वापरा, वेळ आली की भगवे वस्त्र वापरण्यात येईल. चिदानंद रूप शिवोहं शिवोहं. जून मध्ये योगिनमांनी देह ठेवला. गुलाबमांची प्रकृती ही बिघडत होती. सरला दीदी आता त्यांच्या सेवेसाठी तिथेच राहिल्या. 6 महिन्यांनंतर डिसेंबर मध्ये गुलाबमांनी देह ठेवला. 1925 साली शरद महाराज सरला दीदींना घेऊन काशीला गेले. बरोबर निखिलानंदजी, सन्याल वगैरे 6-7 जण होते. तिथून जगन्नाथपुरी, भुवनेश्वर अशी यात्रा करून सर्वजण कलकत्त्याला परतले. सरला दीदी एकदा बेलूर मठात गेल्या होत्या. तेव्हा महापुरुष महाराज म्हणजेच स्वामी शिवानंद अध्यक्ष होते. त्यांना प्रणाम करताच महाराज म्हणाले, सरला तुझे दोन्ही हात मला दे. महाराज काय म्हणताहेत हे सरला दीदींच्या लक्षात आलं नाही.
त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज आपण काय म्हणता आहात? महाराज म्हणाले, या हातांनी तू महाशक्तीची आद्याशक्तीची सेवा केली आहेस, ते हात मला दे, मी त्यांना सोन्याच्या मखरात ठेवीन. 1926 मध्ये बेलूर मठात रामकृष्ण मठ आणि मिशनची पहिली परिषद भरली होती. या परिषदेच्या कामासाठी स्वामी शारदानंद बेलूर मठात वरचेवर जात. एके दिवशी त्यांनी सरलाला बोलवलं आणि ते म्हणाले, माझं इथलं काम झाल्यावर मी काशीला जाणार आहे, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन, तेव्हा तयार रहा आणि सध्या तरी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी घेऊ नको. 6 ऑगस्ट 1927 रोजी शारदानंद महाराजांना पॅरालिसिसचा झटका आला. 13 दिवस ते तशाच अवस्थेत होते. 19 ऑगस्ट रात्री 1:30 वाजता त्यांनी देह ठेवला. सरला दिदींच्या सहभागिनी उषाराणी दिदींनी त्यांना एकदा विचारले, एवढ्या दुःख तू कसं सहन केलंस? त्यावर सरला दिदी म्हणाल्या, कधी कधी मला आंतरिक सामर्थ्याचा अनुभव येई, मी घर का सोडलं याचाही मी विचार करत असे. वेगवेगळ्या अनुभवांतून मी गेले. ज्या ध्येयप्राप्तीसाठी मी निश्चयाने सर्व संघ परित्याग केला तो निश्चयच मला मार्गदर्शक ठरला. ज्या दिवशी स्वामी शारदानंदांनी देह ठेवला त्या दिवशी स्वामी शिवानंदांना निद्रावस्थेत त्यांचं बोलणं ऐकू आलं. ते म्हणत होते, हे सर्वजण मागे राहिले आहेत, मी काशीला श्री विश्वनाथांकडे जात आहे. जेव्हा सरलांनी हे ऐकलं तेव्हा शारदानंद महाराज नक्कीच काशीला गेले आहेत असं तिला वाटलं. मी तुला बरोबर घेऊन जाईन असं जीवित असताना त्यांनी सांगितलं होतं, म्हणून सरलांनी काशीला जायचं ठरवलं. सारदा संग संदीप्त ज्ञान वैराग पावका तपश्चरणशीलासा काशी धाम निवासिनी. शारदानंद महाराजांच्या महासमाधीनंतर जवळजवळ 27 वर्ष सरला दिदींनी काशीमध्ये तपश्चर्या केली. त्या कलकत्त्यात असताना शारदानंद महाराज त्यांना भक्तांच्या घरी नर्सिंगचं काम करायला पाठवत. भक्त त्याचे पैसे स्वामी शारदानंदांकडे देत. सरलाला ते माहीत नव्हतं आणि तिने ते कधी जाणूनही घेतलं नाही. श्री मानच्या निर्देशानुसार शारदानंद महाराज ते पैसे बाजूला ठेवत. यावेळी काशीला ते पैसे कामी आले. सरला दिदी काशीत अत्यंत साधेपणाने राहत. गंगा तरंग रमणीय जटा कलापं गौरी निरंतर विभूषित वाम भागं नारायण प्रिय मदंग मदापहारं वाराणसी पुरपति भज विश्वनाथ. काशीवासाच्या कालावधीत सरला दिदी कधी दशाश्वमेध घाट कधी हरिश्चंद्र घाट किंवा मणिकर्णिका घाटावर जपसाधनेसाठी जात. आज इतका जप करायचा हे ठरवूनच जात असत. ठरलेली संख्या पूर्ण करून मगच येत असत. त्यामुळे परत फिरण्यास कधी कधी बरीच रात्रही होऊन गेलेली असे. स्वामी शिवानंद महाराजांनी त्यांना काशीला पाठवलेल्या एका पत्रात म्हटलंय, माताजी योगिन्मा गुलाबमा शारदानंद महाराज या सर्वांची सेवा करण्याचं तुझं कार्य संपलं आहे, आता राहिलेले दिवस नामात बुडून जा. सरला दिदींमध्ये तीव्र साधना करण्याची इच्छाशक्ती होती, पण असं वैराग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी योग्य अशी जागा नव्हती. त्यासाठी त्यांना सारखं घर बदलावे लागे. एकदा तर त्यांनी आकाश हे छप्पर आणि गवत ही शय्या मानून काशीत राहायचं ठरवलं.
कारण वैराग्याचा प्रखर अग्नी त्यांच्या हृदयात धडधडत होता. सामान्य लोकांना त्यांचं वैराग्य कळू शकलं नाही व ते त्यांच्यावर टीका करत राहिले. हे सर्व सरला दीदींना सहन करावं लागलं. अखेर त्या ईश्वराच्या इच्छेपुढे शरणागत झाल्या. नंतर गणेन महाराज आणि सतीश महाराजांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था एका घरात केली. ते घर सारदा कुटीर म्हणून ओळखलं जातं. बेलूर मठातील ज्येष्ठ संन्यासी त्यांची पत्राद्वारे व इतर माध्यमातून खबर ठेवत असत. 1936 सरला दीदींची दृष्टी जरा खराब झाली. रोज स्नानासाठी गंगेवर जाणं व विश्वनाथाच्या मंदिरात जाणं त्यांना जमेन असं झालं. पुढे दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने सर्व वस्तू महाग झाल्या. त्या छोट्या घरात सर्व गोष्टींचं नियोजन करणं सरला दीदींना अवघड जायला लागलं. पण श्री मानच्या कृपेने त्यांचं आयुष्य त्यागी आणि समाधानीच राहिलं. 1936 श्री रामकृष्णांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यावेळी सरला दीदी कोलकात्याला आल्या आणि वर्षभर निवेदिता शाळेत राहिल्या. बेलूर इथल्या श्री रामकृष्णांच्या मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यावर त्या काशीला परत गेल्या. तपस्या आणि भक्ती या स्वतःतच आखलेल्या शिस्तीत पुढची 12 गेली. श्री मां त्यांच्या कार्यासाठी सरला दीदींना घडवत होत्या. बेलूर मठातले ज्येष्ठ संन्यासी जाणून होते की प्रामाणिकपणे ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करणाऱ्या मुलींना एका जाणत्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. अशी मार्गदर्शक जी श्री मानची खरी प्रतिनिधी असेल आणि मठाच्या तत्वांनुसार वागण्याचा आदर्श त्यांच्या समोर दाखवेल. श्री सारदा मठाला अशा अध्यक्ष हव्या होत्या ज्या श्री मानची आध्यात्मिक गुरुपरंपरा कायम ठेवून नवागतांना दीक्षा देतील. सरला दीदीच या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत असे त्यांना वाटलं. स्वामी सारदानंदांकडून संन्यास दीक्षा प्राप्त करून त्या अतिशय त्यागमय जीवन जगत होत्या. तसंच श्री मान बरोबर राहून त्यांनी त्यांची अनेक वर्ष सेवा केली होती. अगदी बालपणापासून त्यांचं श्री रामकृष्ण भावधारेशी नातं होतं. स्वामी सारदानंद, भगिनी निवेदिता, सुधीरा दीदी, योगिनमा, गोलापमा ह्या श्रेष्ठांकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं होतं. त्यांचं स्वतःचं आयुष्यही तपपूत होतं. 1954 सरला दीदी श्री मानच्या जन्मशताब्दी महोत्सवासाठी जयरामवाटीला आल्या होत्या. तेव्हा स्वामी शंकरानंदही तिथे होते. ते सरला दीदींना म्हणाले, स्त्रियांचा मठ तयार झाल्यावर तुला यावं लागेल. सरला दीदी म्हणाल्या, मला ते जमणार नाही. तेव्हा शंकरानंदजी म्हणाले, मला जर शक्य आहे तर तुझ्याकडूनही होईल. जशी मानजवळ राहत होतीस तेच प्रशिक्षण या मुलींना दे. मी आज कलकत्त्याला परत जात आहे. जेव्हा सर्व काही निश्चित होईल तेव्हा तुला कळवीन. जन्मशताब्दी महोत्सव झाल्यावर सरला दीदी काशीला परत गेल्या. विश्वास आणि आदरयुक्त प्रेम यामुळे स्वामी शंकरानंदांच्या विनंतीला मान देऊन सरला दीदी त्यांचा काशीतील एकांतवास सोडून कोलकात्याला आल्या. 7 जुलै 1954 या दिवशी सरला दीदी निवेदिता स्कूलमध्ये आल्या. 8 जुलैला स्त्रियांच्या मठासंबंधी बेलूर मठाच्या विश्वस्तांबरोबर त्यांची चर्चा झाली. 10 जुलैला सकाळी गंगा स्नानानंतर त्या श्री मानच्या दर्शनासाठी उद्बोधन इथे गेल्या. श्री रामकृष्ण आणि श्री सारदा देवींच्या प्रतिमा घेऊन काही ब्रह्मचारिणींबरोबर त्या इंटालीला आल्या. काशीला असताना 27 त्यांनी या प्रतिमांची पूजा केली होती. स्वामी शंकरानंदजी, स्वामी विशुद्धानंद, स्वामी माधवानंद आणि स्वामी अभयानंद यांच्याबरोबर बेलूर मठातून इंटालीला आले.
शुभ मुहूर्तावर त्यांनी मंदिरातील वेदीवर प्रतिमा स्थापन केल्या आणि पुष्पांजली वाहिली. आध्यात्मिक जीवन व्यतीत करण्याबद्दल त्यांनी ब्रह्मचारिणींना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रमुख म्हणून सरला दिदींची नेमणूक केली. अशा रीतीने एंटाली आश्रम हा पहिल्या स्वतंत्रपणे चालवलेल्या स्त्रियांच्या मठाचं अग्रिम पाऊल होता. पूजा, शास्त्रांचा अभ्यास, ध्यान, जप आणि दैनंदिन धार्मिक विधी असा तिथला दिनक्रम होता. असं जीवन जगण्यामागे श्री रामकृष्ण आणि श्री शारदादेवी यांच्यावरील त्यांची श्रद्धा दृढ व्हावी व त्यांच्या आदर्शांचा अंगीकार व्हावा हा विचार होता. दिनांक 2 डिसेंबर 1954 रोजी तो सुदिन आला. श्री शारदा मठाची प्रतिष्ठापना झाली. मठात मंदिर प्रतिष्ठापनेचे कार्य बेलूर मठाचे अध्यक्ष स्वामी शंकरानंदजी महाराजांनी केलं. श्री शारदा मठाची स्थापना ही एक ऐतिहासिक व अभूतपूर्व घटना होती. काळाच्या इतिहासात प्रथमच स्त्रिया स्वतंत्रपणे संन्यासिनींच्या मठाची व्यवस्था पाहणार होत्या. स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्त्रियांच्या मठाचे स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं. युगाचार्य कल्पिते तू युग चक्र प्रवर्तने नारी मठ कर्णधार सुदक्षा संघनायिका सुदक्षा संघनायिका. 1 जानेवारी 1959 रोजी माताजींच्या शुभ जन्मदिनी बेलूर मठाचे अध्यक्ष पूजनीय शंकरानंद महाराजांनी श्री भारती म्हणजेच सरला दिदी व इतर 7 ब्रह्मचारिणींना वैदिक पद्धतीने विरजाहोम करून संन्यास व्रताची दीक्षा दिली. श्री भारतींचे नाव झाले प्रवराजिका भारती प्राणा. त्याच वर्षीच्या ऑगस्टमध्ये बेलूर मठाच्या श्रेष्ठींनी श्री शारदा मठाच्या संन्यासिनींना मठाचे विश्वस्त म्हणून नेमले व मठाच्या कार्याचे सर्व अधिकार त्यांना दिले. या नवीन विश्वस्तांनी त्यांची कार्यकारिणी समिती नेमून स्वतंत्रपणे मठाचे कार्य सुरू केले. मठाध्यक्षा प्रवराजिका भारती प्राणामाताजींनी 8 ब्रह्मचारिणींना त्याच वर्षी संन्यास दीक्षा दिली आणि 6 डिसेंबर 1959 पासून भक्तांनाही मंत्रदीक्षा देण्यास सुरुवात केली. अशा रीतीने त्यांचे काशीचे शांत तपस्यामय जीवन बदलून गेले आणि आध्यात्मिक मार्गदर्शकाचे नवीन पर्व सुरू झाले. माताजींना उधळपट्टी आवडत नसे. त्या स्वतः अतिशय काटकसरीने पण विवेकाने राहत सर्व वस्तू नीटनेटकेपणाने ठेवत. त्यांची दिनचर्या इतकी नियमित होती की त्यानुसार घड्याळाची वेळही लावता येईल. 1960 साली सेवा कार्य आरंभ करण्यासाठी रामकृष्ण शारदा मिशन समितीची स्थापना झाली. याच वर्षी 10 मार्चला रामकृष्ण शारदा मिशन विवेकानंद विद्याभवन या शाखेची स्थापना झाली. 1963 साली मातृभवन, एंटाली आश्रम, बारईपाडा इथली शाखा व निवेदिता विद्यालयात विज्ञान शाखा व शिल्प विभागाची निर्मिती झाली. जानेवारी 1963 श्री शारदा मठात स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी झाली. 1965 मद्रास व 1968 केरळ येथे मठस्थापना झाली. 1970 झालेल्या मिशनच्या दिल्ली शाखेची स्थापना हे भारती प्राणा माताजींचं शेवटचं कार्य होतं. 1959 ते 1970 या 11 वर्षाच्या कालावधीत परमपूजनीय भारती प्राणा माताजींनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी मठ व मिशनची शाखा केंद्र उघडून कार्याचा विस्तार केला. या कालावधीत त्यांना भारत भ्रमणाचे व तीर्थदर्शनाचे अनेक सुयोग प्राप्त झाले.
वर्षातून एकदा माताजी संघाच्या प्रत्येक शाखेला भेट देत व एक दोन दिवस तिथे राहत. माताजींच्या प्रत्येक कृतीतून त्यांना श्री रामकृष्ण, श्री श्री मां आणि स्वामीजींचं सान्निध्य जाणवत असल्याचं दिसून येईल. एका पुजारी माताजींनी त्यांची आठवण सांगितली आहे. त्या म्हणतात, 1956-57 हिवाळा असेल. एके दिवशी पहाटे माताजी प्रणाम करण्यासाठी मंदिरात आल्या आणि मला हळूच बोलावून म्हणाल्या, आज खूप थंडी आहे, ठाकुरांच्या मानेपर्यंत नीट शाल गुंडाळ, नाहीतर त्यांना सर्दी होईल. माताजींच्या ठाकुरांबद्दलच्या काळजीने मला ठाकुरांच्या चिन्मय अस्तित्वाची जाणीव झाली. एका माताजींनी त्यांना विचारलं, श्री रामकृष्ण आणि श्री श्री मांच्या महासमाधीनंतर तुम्ही त्यांना पाहिलं आहे का? भारतीप्रणा माताजी म्हणाल्या, मी त्यांना पाहत नाही, पण मला जाणवतं की त्यांनी माझा हात धरला आहे, त्यामुळे मला कशाचीच भीती नाही. एखाद्या भक्ताने जर काही पदार्थ स्वतः करून आणला तर माताजी अगदी प्रेमाने तो स्वीकारत. दक्षिण भारतात प्रवास करताना एका भक्ताने एक पदार्थ करून आणला, पण तो चावायला कठीण होता, त्यामुळे त्यांना दुसरा पदार्थ देण्यात आला, पण माताजींनी तोच पदार्थ खाण्याचा आग्रह धरला व सावकाशपणे तो खाल्लाही. याचं कारण विचारताच त्या म्हणाल्या, भक्त प्रेमाने काही आणतात व ते मी स्वीकारल्यास त्यांना धन्यता वाटते, म्हणूनच माताजी त्यांच्या प्रेमाचा आदर ठेवी. पूजनीय भारतीप्रणा माताजींचा जन्मदिन 20 जुलै 1972 रोजी साजरा करण्यात आला. बेलूर मठाचे तत्कालीन अध्यक्ष पूजनीय वीरेश्वरानंद महाराजांनी त्यांच्यासाठी वस्त्र, उपवस्त्र, एक चांगली मोठी छत्री व एक सुंदर पुष्पहार पाठवला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी पूजनीय भारतीप्रणा माताजी खूप आजारी पडल्या. नाना व्याधींनी त्यांच्या शरीराला घेरलं. कधी थोडंसं बरं वाटायचं तर कधी खूप त्रास व्हायचा, असे दिवस चालले होते. शेवटच्या आजारात सुद्धा माताजींना इतरांचीच काळजी होती. त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ रात्री राहणाऱ्या संन्यासिनींना त्या म्हणत, थोडं ओडोमॉस लाव म्हणजे डास चावणार नाहीत, आणि विचारत, जेवणं झाली का? दुपारी थोडी तरी विश्रांती घेतली का? स्वतःच्या आजाराची वेदना विसरून त्या इतर सर्वांच्या कल्याणाचाच विचार करत. 6 महिन्यांचा कालावधी गेला. मांची तब्येत खालावतच होती. 25 जानेवारी 1973 ह्या दिवशी स्वामी विवेकानंदांची जन्मतिथी होती. अंथरुणावर पडल्या पडल्याच त्यांनी सर्व कार्यक्रमाची माहिती घेतली. 28 जानेवारीला त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. दयाप्राणाजींना बोलावून मां म्हणाल्या, पंचांगात एकादशी कधी आहे ते जरा बघ बरं. दयाप्राणाजींनी सांगितलं, 30 जानेवारी. 29 जानेवारीपासून त्यांना ड्रीपद्वारे ग्लुकोज देण्यात येत होते. संध्याकाळी त्यांना सेरेब्रल अटॅक आला आणि हळूहळू त्यांचा रक्तदाब कमी कमी होऊ लागला. रात्री 2:30 मठातले सर्वजण त्यांच्या खोलीत आले व त्यांनी श्री रामकृष्णांचं नाम घ्यायला सुरुवात केली. ह्या नामघोषात अचानक मांचा आवाज ऐकू आला, ओम सच्चिदानंद ब्रह्म, ओम सच्चिदानंद ब्रह्म, शिवोहम शिवोहम. त्यांच्याबरोबर सर्वजण या पवित्र मंत्राचं उच्चारण करू लागले. मंत्रोच्चाराचा ध्वनी जसजसा वाढत गेला तसतसं मठातलं वातावरण गंभीर आणि पवित्र स्पंदनांनी भरून गेलं. ओम सच्चिदानंद ब्रह्म, शिवोहम शिवोहम ह्या ब्रह्ममंत्राच्या उच्चारणातच संपूर्ण रात्र सरली. दुसऱ्या दिवसापर्यंत मंत्रोच्चारण सुरूच होतं. अखेर तो दिवस उजाडला. 30 जानेवारी 1 दिवशी मांनी ग्लुकोज ड्रीप लावून घ्यायला नकार दिला. गंगाजल आणि चरणामृताशिवाय त्यांनी काहीच घेतलं नाही. त्यांच्या खोलीतून सतत श्री रामकृष्ण नाम ऐकू येत होतं. भक्त शांतपणे खोलीबाहेर बसले होते. रोजच्या सवयीप्रमाणे
सकाळी मान्नी स्तोत्र आणि गीतेतले श्लोक म्हणायला सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेले सर्वच जण त्यांच्या बरोबर म्हणू लागले. मध्येच अचानक मां म्हणू लागल्या, सर्वांचं कल्याण हो, अविद्या दूर हो, अशा प्रकारे सर्व जगाच्या कल्याणाची प्रार्थना करून त्यांनी प्रत्येकाला आशीर्वाद दिला. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, या मंत्रांचे उच्चारण त्या करू लागल्या. त्या पूर्णपणे सचेत होत्या आणि दुपारी 2:50 श्री रामकृष्ण नाममंत्राच्या उच्चारणाबरोबरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा त्यांनी देह सोडला तेव्हा त्यांचं मुख पवित्र व दैवी तेजांनी आलोकित झालं होतं. परम आदरणीय भारतीप्राणा माताजींचं आयुष्य म्हणजे तपस्या, सेवा, पवित्रता आणि त्याग यांची तेजस्वी गाथाच होय. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की जर एखाद्या महिलेला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, म्हणजेच ती ब्रह्मज्ञानी झाली, तर हजारो माणसं तिच्यापासून स्फूर्ती घेतील आणि खरोखर असा विश्वास वाटतो की माताजींच्या पवित्र जीवनापासून अनेक पिढ्यांपर्यंत अगणित स्त्री पुरुष प्रेरणा घेतील. शिव शिव शिव.